गुड मॉर्निंग आई लास्ट टाईम आपण टी टी एल नाईन गेटबद्दल शिकलोत म्हणजे त्याचं त्या आय सीचं नाव होतं सेवन फोर झिरो झिरो डि आता बघायचं आपल्याला टी टी एल नॉर्केट म्हणजे आय सीचा नंबर असणारे सेवन फोर झिरो टू डिवाइस ती आय सी त्या नंबरची आय सी जे असणारे त्या टी टी एल नॉर्गेटची आय सी असते याच्यामध्ये बघूया दिस इज अनदर युनिव्हर्सल गेट मग याला पुन्हा बोलतं युनिव्हर्सल गेट पण बोलतात आपण लास्ट टाइम सेकंड चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे राईट अ टी टी एल नॉर्गेट सर्किट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम टी टी एल नॅन गेट तर हे जे आहे टी टी एल नॉर्गेट जे सर सर्किट आहे ते आपल्याला टी टी एल नॅन गेटवरनं काय करता येतं तयार करता येतं रेफर फिगर थ्री पॉईंट फाईव्ह आता ही फि फिगर आपल्याला बघायची तर याच्यामध्ये बघा की काय केलेलं आहे द ट्रानजिस्टर टी फायू अँड टी सिक्स हॅव बीन ॲडेड टू टी टी एल नॅन गेट तर याच्यामध्ये काय केलेलं आहे तर जी टी फाईव्ह आहे ट्रान्झिस्टर आणि जो टी सिक्स आहे तो ट्रान्झिस्टर ॲड केलेला आहे फक्त नॅन गेट जर टी टी एल आपण काढलं होतं ना सर्किट तर त्याच्यामध्ये ॲड केले तर सर्किट डायग्राम बघून घेऊया आपण अगोदर टी वन जो आहे तो टी वन साधा टी व म्हणजे ट्रान्झिस्टर घेतलेलं आहे इमिट एन पी एनवाला नंतर त्याचा जो बेस आहे तो बेस याचे थ्रू काही काय केलेलं आहे वी सी सीला दिलेला आहे रि रेजिस्टर थ्रू नंतर त्याचा इमिटरला ए दिलेला आहे इनपुट नंतर दुसरा ट्रान्झिस्टर घेतलेला आहे दॅट इज टी फाईव्ह त्या टी फाईव्ह काय केलेलं आहे तो त्याचा जो बेस आहे तो पण कशा थ्रू कनेक्ट केलेला आहे एक रजिस्टर थ्रू कनेक्ट केलेला आहे वी सी सीला आणि त्याचा टी टी फाईव्हचा जो कलेक्टर आहे तो कलेक्टर दिला आहे टी सिक्सच्या बेसला आणि टी फाईव्हचा जो इमिटर आहे तो त्याचं त्याला दिला आहे बी इनपुट राईट आणि नंतर जो डायोड डी वन आहे त्याचा जो कॅथोड आहे तो टी वन म्हणजे ए वन म्हणजे टी वनचा जो इमिटर आहे त्याला कनेक्ट केलेला आहे आणि डी वनचा जो ॲनोड आहे तो ग्राउंड केलेला आहे नंतर सेम डी टू जो आहे डायोड त्याचा जो कॅथोड आहे तो टी फाईव्हच्या इमिटरला दिलेला आहे आणि त्याचा जो डी टूचा जो ॲनोड आहे तो ग्राउंड केलेला आहे ओके नंतर येऊया इकडे जो टी सिक्स आहे तर टी सिक्सचा जो बेस आहे तो टी फाईवच्या कलेक्टरला डायरेक्टली कनेक्ट केलेला आहे नंतर टी सिक्सचा जो इमिटर आहे तो दिलेला आहे टी फोरच्या बेसला आणि टी सिक्सचा जो कलेक्टर आहे तो काय केलेला आहे तो दिलेला आहे टी टूच्या कलेक्टरला कॉमन करून तो दिलेला आहे टी थ्रीच्या बेसला राईट आणि टी वनचा जो कलेक्टर आहे तो टी टूच्या बेसला दिलेला आहे नंतर टी टूचा जो आ, कलेक्टर आहे तो रजिस्टर थ्रू वी सी सीला कनेक्ट केलेला आहे आणि त्या टी टूच्या ज्या जो कलेक्टरचा तो पॉईंट आहे तिथं टी टूचा कलेक्टर आणि टी सिक्सचा कलेक्टर तिथं त्याचा कॉमन नोड पॉईंट आहे ओके ते कॉमन करून ते कशाला दिलेलं आहे टी थ्रीच्या बेसला नंतर टी टूचा जो इमीटर आहे तो रजिस्टर थ्रू काय केलेला आहे ग्राउंड केलेला आहे राईट आणि नंतर टी थ्रीचा जो कलेक्टर आहे तो रजिस्टर थ्रू वी सी सीला कनेक्ट केलेला आहे आणि नंतर हां नंतर टी थ्रीचा जो कलेक्टर आहे तो रेजिस्टर थ्रू वी सी सीला कनेक्ट केलेला आहे नंत्री थ्रीचा जो इमिटर आहे तो डी टूच्या ॲनोयडला दिलेला आहे आणि डी टूचा जो कॅथोड आहे तो टी फोरच्या कलेक्टरला जोडलेला आहे अँड टी फोरचा कलेक्टरवरनं फोर कलेक्टर आउटपुट वाय काढलेला आहे अँड टी फोरचा जो इमिटर तो आहे तो डायरेक्टली ग्राउंड केलेला आहे आणि याच्यामध्ये सगळे जे ट्रान्झिस्टर आहेत ते एन पी एन ट्रान्झिस्टर वापरलेले आहेत ओके तर आता आपण याचं काय करूया याचं फंक्शनिंग बघूया वर्किंग बघूया चालेल ठीक आहे याचं वर्किंग बघूया आता आपण तर रेफर द सर्किट डायग्राम ऑफ फिगर थ्री पॉईंट फाईव्ह आता ती सर्किट डायग्रामकडे लक्ष द्या द ट्रान्झिस्टर टी टू इज ड्री वन बाय द ट्रान्झिस्टर टी वन म्हणजे टी टूला कोण ड्राईव्ह करतं टी वन ड्राईव्ह करतं कारण टी टूचा जो बेस आहे तो कोणशाला टी वनच्या कलेक्टरला जोडलेला आहे क्लिअर अँड टी सिक्स इ ड्रिवन बाय द टी फाईव आणि टी याला कोण ड्राईव्ह करतं टी टी सिक्सला त्याला ड्राईव्ह करतं टी फाईव्ह म्हणजेच काय जो टी फाईव्हचा जो कलेक्टर आहे तो टी सिक्सच्या बेसला जोडलेला आहे ओके okay, नंतर द ट्रांजिस्टर टी सिक्स एंड टी टू आर इन पैरल मग ट्रांजिस्टर टी सिक्स एंड टी टू का पैरल मधे जोड़े दैट मीन्स आ इट इज क्लियर दैट व्हेन आयदर ऑफ ट्रांजिस्टर टी टू और टी सिक्स आयदर ऑर ट्रांजिस्टर टी टू और टी सिक्स इज ऑन द बेस ऑफ टी थ्री गोज लो ओके तिथं करेक्शन झालेलं आहे तिथं टी टू ऑर टी सिक्स पाहिजे तिथं टी फाईव्ह चुकून झालेलं आहे क्लिअर इज ऑन द बेस ऑफ टी थ्री गोज लो टी थ्रीचा बेस काय होतं लो होतो अँड द बेस ऑफ टी फोर इज हाय आणि तेव्हा बेस ऑफ टी फोर काय होतं हाय होतं सिमिलरली वेन बोथ टी टू अँड टी सिक्स आर इन कट ऑफ दोन्ही जेव्हा कट मध्ये असते द इज इन कट ऑफ द बेस ऑफ टी थ्री बिकम्स हाय अँड द बेस ऑफ टी फोर गोल्स लो मग टी फोरचा जो बेस आहे तो काय होतं लो होतो क्लिअर आता याच्यामध्ये बघूया आपण केस फर्स्टमध्ये काय आता याच्यामध्ये तीन केस आहेत आणि बघूयात काय काय केस आहे तर याच्यामध्ये बघा

राईट आणि टी वन अगोदर मल्टीमीटर होतं याच्यामध्ये मल्टीमीटर नाही आहे एकच मीटरवालं आहे म्हणून ते थोडंसं बदल आहे म्हणून वेन बोथ द इनपुट्स ए अँड बी आर लो जेव्हा ए अँड बी जर झिरो असेल लो असेल द ट्रान्झिस्टर टी वन अँड टी फायव बिकम्स ऑन टी वन अँड टी फाईव्ह काय होतं ऑन होतं दे फोर द बेस ऑफ टी टू अँड टी सिक्स गो लो जेव्हा ऑन होतं तर काय होतं टी वन आणि टी फाईव्ह ऑन होतात तेव्हा काय होतं त्याचा जो कलेक्टर व्होल्टेज आहे तो असतो लो मग तेच कलेक्टर व्होल्टेज कशाला दिलेला आहे टी टी टू आणि टी सिक्सला जोडलेलं रिस्पेक्टिवली मग ते काय होतं द बेस मग त्याच्या बेसला जोडलेलं आहे टी टू आणि टी सिक्सच्या न द बेस ऑफ टी टू अँड टी सिक्स गोज लो विच कीप टी टू अँड टी सिक्स इन टू कट ऑफ मग काय टी टू आणि टी सिक्स त्याच्यामुळं काय होतं कट ऑफ स्टेटमध्ये जातं

क इझिन कट ऑफ आणि त्याच्यामुळे टी फोर काय होतं कट ऑफ स्टेटमध्ये जातं कारण टी टी फोर जो आहे कारण टी फोर जो आहे तो कशाला uh, जो टी सिक्स आहे uh, त्याच्या इमिटरला जोडलेला आहे डायरेक्ट म्हणजे ते ऑफ असलं म्हणजे इकडं करंट नाही फ्लो होणार आणि ते इकडं पण तो टी जो फोर आहे तो ऑफ होतो राईट मग काय होतं देअर फोर टी थ्री बिकम्स ऑन अँड टी फोर कट ऑफ द आउटपुट वाय बिकम्स वी सी सी मग दे आउटपुट वाय जो आहे तो बिकम्स वी सी ऑर हाय थ्रू टी थ्री मग तर आपल्याला आउटपुट वाय काय मिळतं थ्रू टी थ्री तर मिळतं हाय दॅट इज वाय इज इक्वल टू वन और वाय इज इक्वल टू वी सी सी आता केस टू बघूयात तर याच्यामध्ये काय केस टूमध्ये व्हेन आयदर ऑफ इनपुट्स इज हाय वन ऑफ द ट्रान्झिस्टर टी वन ऑर टी cutoff. बम्स कट ऑफ म्हणजे याच्यामध्ये काय जेव्हा ए इज इक्वल टू वन असेल तर टी वन काय असेल कट ऑफमध्ये असेल आणि ए इज इक्वल टू म्हणजे ए इज इक्वल टू वन आणि बी इज इक्वल टू जर झिरो असेल तर टी वन हा कट ऑफमध्ये असेल आणि टी हा ऑन स्टेटमध्ये असेल राईट आणि जेव्हा ए इज इक्वल टू झिरो आणि बी इज इक्वल टू जर वन असेल तर टी वन हा ऑन स्टेटमध्ये असेल आणि टी टू हा कट ऑफ स्टेटमध्ये असेल राईट मग ते त्याच्यामुळं आयदर ऑर दिलं आहे ना व्हेन आयदर ऑफ इनपुट्स इज हाय वन ऑफ द ट्रान्झिस्टर टी वन ऑर टी टू बिकम्स कट ऑफ म्हणजे एखाद्याचं ज्याचं इनपुट हाय असेल तर त्याचं काय होणार आहे ते कट ऑफ स्टेटमध्ये कट ऑफ स्टेटमध्ये जाणार आहे राईट देअर फोर आयदर टी टू ऑर टी सिक्स बिकम्स ऑन त्याच्यामुळं काय असणार आहे तर त्याच्याच कंडिशननुसार तर जर टी वन ऑन असेल तर टी टू काय असणार आहे ऑफ असणार आहे आणि टी फाईव्ह जर ऑन असेल तेव्हा टी टी सिक्स काय असणार आहे ऑफ असणार आहे आणि टी वन जर ऑफ असेल तर टी टू ऑन असणार आहे आणि टी फाईव्ह जर ऑन असेल तर टी सिक्स ऑफ असणार आहे राईट असं असणार आहे देअर फोर आयदर टी टू ऑर टी सिक्स बिकम्स ऑन देअर फोर कलेक्टर जंक्शन ऑफ टी सिक्स अँड टी टू गोज लो राईट मग जर तशी कंडिशन असेल तर तेव्हा काय असेल टी ऑर टी सिक्स काय आहे ते ऑन आहे आणि तेव्हा काय आहे दोन्ही पॅरलमध्ये आणि मग ते ऑन असल्यामुळे त्याचं जे कलेक्टर व्होल्टेज आहे तो आहे एकदम लो आणि कलेक्टर व्होल्टेज जर लो असेल विच मेक्स टी थ्री कट ऑफ मग त्याच्यामुळं काय होतं टी थ्रीला काय होतं कट ऑफ स्टेटमध्ये right? जातं राईट आणि ते कट ऑफ स्टेटमध्ये गेलं अँड टी टी फोर ऑन मग टी फोर काय होतं ऑन होतं आणि दर द आउटपुट वाय गोजलो मग आउटपुट काय मिळतं आउटपुट लो मिळतं लो मिळतं थ्रू टी फोर आणि दॅट इज वाय दॅट इज वाय इज इक्वल टू झिरो म्हणजे आपल्याला वाय काय मिळतं मग झिरो मिळतं ग्राउंड वाय इज इक्वल टू झिरो आणि नंतर केस तिसरी काय बघूयात

ऑन होतं द आउटपुट वाय इज लो मग आउटपुट वाय काय मिळतं कारण तो कशाला टी फोरच्या कलेक्टरला कनेक्ट केलं मग तो काय मिळतं लो मिळतं दॅट इज वाय इज इक्वल टू झिरो म्हणजे वाय आपल्याला काय मिळतं झिरो म्हणजे वाय इज इक्वल टू ग्राउंडेड मिळतं अँड द वर्किंग ऑफ दी टी टी एल नॉर सर्किट कॅन बी समराईज बाय द बाय टू टेबल गिवन बी लो द आता याचा जो वर्किंग आहे तो आपण एकदा समराईज करूयात हे खाली दिलेलं टूट टेबलनं सर एवढं काय आलं का काय नाही एकदा ते कसं आहे ट्रान्झिस्टरचं फंक्शनिंग समजून घ्यायचं म्हणजे काय जेव्हा ट्रान्झिस्टर कट ऑफ स्टेटमध्ये असतं तेव्हा त्याचं बेस व्होल्टेज झिरो म्हणजे ते ऑफ स्टेटमध्ये असलं तर त्याचा जो कलेक्टर व्होल्टेज असतो तो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू वी सी सी म्हणजे हाय असतं जेव्हा ऑन स्टेटमध्ये असतं तर तेव्हा त्याचं कलेक्टर जो व्होल्टेज आहे तो काय असतो अप्रॉक्सिमेटली झिरो असतं म्हणजे लो असतं एवढं लक्षात ठेवायचं क्लिअर ट्रान्झिस्टरच्या बाबतीत कारण इथं आपल्याला करंट इम्पॉर्टंट नाही आहे इथं इम्पॉर्टंट आहे व्होल्टेज क्लिअर व्होल्टेज इम्पॉर्टंट मग आता टू टेबल आहे बघायचं त्याच्यामध्ये ए आणि बी इनपुट आहेत मग जेव्हा ए झिरो असेल बी बी आ, बी झिरो असेल तेव्हा ट्रान्झिस्टर टी वन ऑन असतो टी टू ऑफ असतो टी फाय ऑन असतो टी सिक्स ऑफ असतो टी थ्री ऑन असतो आणि टी फोर ऑफ असतं तेव्हा वाय मिळतं आपल्याला वाय आउटपुट इज इक्वल टू वन मिळतं आणि जेव्हा ए इज इक्वल टू झिरो असतं बी इज इक्वल टू वन असतं तेव्हा टी वन ऑन असतं टी टू ऑफ असतं टी फाईव्ह ऑफ असतं टी वन टी सिक्स ऑन असतं टी थ्री ऑफ असतं आणि टी फोर ऑन असतं आणि आपल्याला वाय आउटपुट वाय इज इक्वल टू झिरो मिळतं जेव्हा ए इज इक्वल टू वन असतं बी इज इक्वल टू झिरो असतं तेव्हा टी वन ऑफ असतं टी टू ऑन असतं टी फाय ऑन असतं टी सिक्स ऑफ असतं नंतर टी थ्री ऑफ असतं टी फोर ऑन असतं आणि आउटपुट मिळतं आपल्याला झिरो जेव्हा ए इज इक्वल टू वन असतं बी इज इक्वल टू झिरो असतं तेव्हा आपल्याला टी वन ऑफ असतं टी टू ऑन असतं टी टी फाय ऑन असतं नंतर टी सिक्स so, ऑफ असतं नंतर टी थ्री ऑफ असतं नंतर टी फाईव ऑन असतं आणि आपल्याला आउटपुट जो मिळतो वाय इज इक्वल टू झिरो मिळतं नंतर शेवटची कंडिशन ए इज इक्वल टू वन असेल बी इज इक्वल टू वन असेल टी वन ऑफ असतं टी टू ऑन असतं टी व टी फायू ऑफ असतं टी सिक्स ऑन असतं टी थ्री ऑफ असतं टी फोर ऑन असतं आणि आपल्याला आउटपुट मिळतं वाय आता हे झालं आपलं टी टी एल नॉर्किट बद्दल नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टी टी एल लॉजिक सर्किट बघूया ओके ठीक आहे